DDS डी एस अकेडमी द मोस्ट ट्रस्टेड इंस्टीट्यूट इन नागपुर फॉर जेई नी नागपुर में 16 अप्रैल को होने वाली महाविकास आघाड़ी की वज्रमू सभा की तैयारियां सद्भावना मैदान में जोरों पर शुरू है तो वहीं दूसरी ओर इस मैदान में हो रही सभा को लेकर विरोध भी किया जा रहा है इसी श्रृंखला में कांग्रेस के ज्येष्ठ नगर सेवक तानाजी वनवे द्वारा प्रतिक्रिया साझा की गयी है आपको बता दें की इस वज्रमू सभा के लिए महाविकास आघाड़ी के सभी वरिष्ठ नेता नागपुर आने वाले है जनता हमारे साथ है जो लोग विरोध कर रहे हैं उन लोगों द्वारा इस मैदान के लिए किसी भी तरह का कार्य नहीं किया गया है यह मैदान वर्तमान में गार्डन व प्राइमरी स्कूल के लिए आरक्षित होने के बाद भी वनवे द्वारा बताई गई विरोधाचा प्रश्न नाही या ठिकाणची जेवढी जनता आहे ती आपल्या सोबत आहे उद्धवजी आणि शरद पवार साहेब अजित पवार साहेब बाळासाहेब थुरत नाना भाऊ पटोले यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने लोक आमच्याकडे येतात आणि या ठिकाणी एवढे मोठे नेते पहिल्यांदा या मैदानावर येतात त्याच्यामुळे लोकांमध्ये फार उत्साह आहे आणि सभा फार मोठ्या प्रमाणात होईल या ठिकाणी आम्ही हे ग्राउंड जे आहे हे जे विरोध करणारे लोक आहेत त्यांनी या ठिकाणी एकही रुपयाचं काम या ठिकाणी केलं नाही जे काही काम झालेलं आहे ते माझ्या वतीने झालेलं आहे या हे ग्राउंड खेळासाठी नाही गार्डन आणि प्रायमरी शाळेसाठी होतं तर ते आरक्षण हटवण्याचं काम दोन हजार बारामध्ये मालू अन्वे नगरसेवक असताना तिने केलेला आहे तो प्रस्ताव गव्हर्मेंटला पाठवलेला आहे आजच्या स्थितीमध्ये याचं आरक्षण गार्डन आणि प्रायमरी शाळा आहे जोपर्यंत ए डी टी पी मंत्रालयातून ती माहिती मंजुरी येत नाही मी काल बोललो की बाबा असं आहे तर तुम्ही मंजुरी घेऊन या आणि जे रेशीमबाग ग्राउंड केवळ खेळण्यासाठी आहे त्या ठिकाणी सभा आणि विविध कार्यक्रम होतात तर त्यांना जर खूप आतुरता असेल खोपडे साहेब आणि माजी नगरसेवकाला तर त्यांनी तिथे आमरण अंशनवर बसावं की बाबा हे ग्राउंड तिथे खेळाच्या ग्राउंडवर होऊ नये याला खेळाची ग्राउंड म्हणून मान्यता मिळाली नाही पण मी या ठिकाणी हे डेव्हलप केलं या ठिकाणी सगळं काम माझ्या हातचं आहे आणि या ठिकाणी आपण सायकल पोलोसारखे चांगले टूर्नामेंट या ठिकाणी घेतले मी स्वतः सायकल पोलोचा खेळाडू आहे त्याच्यामुळे या ठिकाणी विरोधाचा काही प्रश्न नाही स्थानिक नागरिक नाही आहेत ते भाजपचे काही लोक आहेत या ठिकाणी पूर्व नागपूरमध्ये सभा होत असल्यामुळे पूर्व नागपूरच्या आमदाराच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्या भीतीपोटी हे सगळं करतायत एक लाखाच्या वर लोक येतील पन्नास हजार खुर्च्यांची आम्ही अरेंजमेंट केलेली आहे कॅमेरा पर्सन राजकुमार मुहर किस्सा क्षितिजा देशमुख बी सी एन न्यूज नागपूर एनरोल नाव फॉर मोर डिटेल्स कॉल